ज्या प्रकारे आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात विकास चालला आहे सामान्य माणसाचा या ठिकाणी चा गरीब कल्याणाचा अजेंडा चाललाय गोरगरीब असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या विविध योजना या ठिकाणी ऐकल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आणि मोदीजींच्या नेतृत्वात दोन हजार तीस साली जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही आता भारत बनतो आहे मोठ्या प्रमाणात संधी यातनं तयार होत आहेत कारण अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी त्यातनं रोजगार निर्मिती होते त्यातनं संधी तयार होते त्यातनं तरुणाईच्या हाताला काम मिळतं तरुणाईला विविध प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज त्यातनं मिळतात हे आज होताना मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय आणि आपला देश ज्या प्रकारे बदलतोय मला असं वाटतं की या बदलत्या भारताचं प्रतिनिधित्व करणारे जे सगळे तरुण आहेत जे सगळे युवा आहेत त्या युवांना आणि तरुणाईला या खासदार सांस्कृतिक महोत्सवाने एक असा मंच मिळवून दिलेला आहे की ज्याचा उपयोग करून आपल्या कला गुणांना निश्चितपणे ते वाव देऊ शकतील आज खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार देखील अनेक निर्णय या ठिकाणी घेतं आहे आत्ताच खासदार साहेबांनी सांगितलं मग शेतकऱ्यांकरता ती सहा हजार रुपये केंद्राचे असतील तर सहा हजार रुपये आपल्या वतीनं देण्याचा निर्णय असेल किंवा धानाच्या बोनसचा निर्णय असेल किंवा या ठिकाणी मागेल त्याला शेततळ किंवा बोडी देण्याचा निर्णय असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठली अट न ठेवता देण्याचा विषय असेल अशा अनेक गोष्टी आज आपल्या सरकारने सुरू केल्या आहेत एवढंच नाही तर सामान्य माणसाला त्या ठिकाणी आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि आता कुठली अट त्याच्यामध्ये नाही रेशन कार्ड पांढरा आहे पिवळा आहे केशरी आहे का कुठलंही आहे कुठलंही रेशन कार्ड असेल तरी देखील ती योजना मिळणार आहे साधं आपल्याकडे जे प्रमाणपत्र असेल कुठलंही प्रमाणपत्र दिलं तरी पाच लाखापर्यंतचा इलाज हा आता आपल्याला मोफत मिळणार आहे आपल्याला कल्पना आहे आज मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प आपण पूर्ण करतो पुढच्या वर्षीपर्यंत गोसेखुरचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत धापेवाड्याचा आपण काम पूर्ण केलं दुसऱ्या टप्प्याचं काम आता आपण सुरू करतो त्यामुळे या ठिकाणी गोंदिया जिल्हा असेल भंडारा जिल्हा असेल इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था मिळाली पाहिजे हा प्रयत्न आज आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे मी या निमित्ताने आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आपलं सरकार हे आपल्या पाठीशी आहे भंडारा जिल्हा असेल गोंदिया जिल्हा असेल या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम आपण करतोय नुकतंच आपण जवळजवळ साडे चारशे कोटी रुपयाचा या ठिकाणी गोसेखुर्द मध्ये पर्यटनाचा प्रकल्प हा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये हा पर्यटन प्रकल्प झाल्यानंतर जगाच्या नकाशावर आमचा भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्हा त्या ठिकाणी पर्यटना करता येणार आहे आतापर्यंत वन पर्यटन होतं पण आता जलपर्यटन देखील आपल्याकडे होणार आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार हे आपल्या तरुणाईला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या खासदारांचं मनापासून अभिनंदन करतो अशाच प्रकारचे कार्यक्रम हे त्यांनी आयोजित करावे आणि लोकांची सेवा करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानत असताना सर्व स्पर्धकांचं पार्टिसिपंटचं मनापासनं कौतुक करतो मनापासनं त्यांना शुभेच्छा देतो